इचलकरंजी शहर थुंकीमुक्त बनवण्याच्या उद्देशानं शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली त्यामध्ये प्रबोधनात्मक फलक घेऊन एनएसएस एनसीसीचे विद्यार्थी सहभागी झाले होते दिल्या जाणाऱ्या घोषणा ध्वनिक क्षेपकाद्वारे थुंकीमुक्तीची जागृती यामुळे या, या रॅलीनं ना नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं इचलकरंजी शहर थुंकीमुक्त करण्याच्या उद्देशानं एस सी महाविद्यालय आणि रोटरी क्लब यांच्या वतीनं जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचा प्रारंभ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस आय नुराणी रोटरीचे अध्यक्ष अभय अळरुटे यांच्या हस्ते झाला शाहू पुतळा शिवाजी पुतळ्यासह मुख्य मार्गावरून ही रॅली काढण्यात आली रॅली शहर वाहतूक नियंत्रण शाखेजवळ आल्यानंतर रॅलीचं स्वागत करण्यात आलं शहर थुंकीमुक्त चळवळ अत्यावश्यक असल्याचं यावेळी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी नमूद केलं रॅलीमध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक रोटरी क्लबचे सदस्य यांच्यासह एनएसएस एनसीसीचे विद्यार्थी सहभागी झाले होते रॅली गांधी पुतळ्याजवळ पोचल्यानंतर रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल मनीष मुनोत यांनी या मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन केलं यावेळी दीपक निगुडकर प्रकाश गौंड दिनेश कवडे प्रकाश रावळ डॉक्टर अभिजीत कलावडे मेघा यलरूटे प्राध्यापक मोहन विरकर उपस्थित होते